निसर्ग कट्टा अकोला, अकोला वन्यजीव विभाग अकोला व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन की बात या कार्यक्रमात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा चौथा दिवस आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री कमलेश शामराव पाटील, सहायक उपवन संरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती. तरी आपण स्वागत करूया आजच्या माननीय प्रमुख पाहुण्यांचं व या पुढचे सूत्र मी श्री अमोल सावंत यांच्याकडे देतो आहे. धन्यवाद. कमलेश पाटील सरांचं स्वागत करतो. आपण 1 तारखेपासून मन की बात हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधलं आजचं हे आपलं चौथं सत्र आहे. आजच्या सत्रामध्ये आपण पहिले 3 सत्रांमध्ये आपण सगळ्यात पहिले खैरनार साहेबांशी मुलाखत घेतली होती. त्यानंतर आरएफओ चौधरी साहेब डागणार यांची, त्याच्यानंतर काल आपण धारगडच्या तिन्ही धारगडमध्ये कार्यरत असणाऱ्या जे आपले गार्ड्स आहेत वनरक्षक त्यांची आपण मुलाखत घेतली होती. आणि आज आपण ह्या तिघांमधला जो दुवा साधला जातो म्हणजे असं सहाय्यक उपवन संरक्षक जे आहेत बीसीएफच्या नंतरची यांची पोस्ट असते आणि आरएफओच्या वरची पोस्ट असते, म्हणजे आरएफओच्या आरएफओ झाले वनरक्षक झाले ह्या सगळ्यांशी डीसीएफचा आणि त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेशन करण्याचा जो महत्वाची जबाबदारी असते ती एसीएफ कडे असते. तर आज आपण एसीएफच्या पदी जे विराजमान झालेले आहेत श्री कमलेश पाटील सर, आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर सध्या परतवाडा मधनं आपल्याला आपल्याशी संवाद साधतात आहे आणि आजचा आपला पूर्ण कार्यक्रम जो आहे तो बालशिवाजी शाळेची विद्यार्थिनी कांचन कवाडे जी आमची विद्यार्थिनी आहे ती आपल्याशी आज संपूर्ण संवाद साधणार आहे आणि तिचे जे प्रश्न आहेत किंवा आम्ही जे विद्यार्थ्यांना प्रश्न मागवले होते ते सगळे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज कांचन विचारणार आहे. तर मी आता समोरचे सगळे सूत्र कांचनकडे देतो आणि पुनश्च एकदा कमलेश पाटील साहेबांचं निसर्ग कट्टातर्फे आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व तसंच अकोला वन्यजीव विभागातर्फे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कांचन प्लीज. नमस्कार. निसर्ग कट्टा अकोला वन्यजीव विभाग तसंच अकोल्याच्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त वनाधिकाऱ्यांशी हितगुज घडवून आणणाऱ्या वन की बात या ऑनलाईन कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या कार्यक्रमात मी निसर्ग कट्टाची सदस्य बालशिवाजी शाळेची विद्यार्थिनी कांचन कवडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. प्रथम आजच्या कार्यक्रमात सहभागी वनाधिकारी श्री कमलेश श्यामराव पाटील सर, असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट सिपना वाईल्ड लाईफ डिव्हिजन परतवाडा मेलघाट टायगर रिझर्व्ह अमरावती. सरांचा परिचय असा, विद्यार्थी मित्रांनो सरांचं MSc ऍग्रिकल्चर इंटोनोमोलॉजी या शाखेतून झालंय. MPSC या स्पर्धा परीक्षेतून 2013 त्यांचं सिलेक्शन झालंय. सप्टेंबर 2013 ते मार्च 2015 या कालावधीत सेंट्रल अकॅडमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसेस कोईमतूर तमिळनाडू इथे त्यांनी यशस्वीरित्या त्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलंय. 2015 ते 2018 आरएफओ सोमठाणा म्हणून ते कार्यरत होते. 2018 ते सप्टेंबर 2019 आरएफओ इथे कार्यरत आणि असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून 20 सप्टेंबर 2019 त्यांचं प्रमोशन झालंय. आज आपल्याला त्यांच्याशी बातचीत करायला मिळते हा खरोखरच एक आनंदाचा भाग आहे. नमस्कार पाटील सर. नमस्कार. सुरुवातीला आपल्या अधिकार क्षेत्रातील अभयारण्याची माहिती आम्हाला सांगावी. आज 4 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं मी कमलेश शामराव पाटील, सहायक वन संरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा, आज जे वन्यप्रेमी जेवढी वन्यप्रेमी आज या ऑनलाईन सेशनला उपस्थित आहेत प्लस खंडेलवाल शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय प्राणीशास्त्र विभाग, त्यानंतर अकोला वन्यजीव विभाग आणि निसर्ग कट्टा अकोला यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आज पहिल्यांदा अशा काही एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध झालेला आहे की आम्ही फॉरेस्ट सर्व्हिस मधले अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते तुमच्या समोर किंवा
पूर्ण सोसायटी समोर फ्रीली आमचे एक्सपिरियन्स शेअर करतोय. मी सांगू इच्छितो की मी सध्या सिपना वन्यजीव विभागामध्ये एसीएफ म्हणून कार्यरत आहे. सिपना वन्यजीव विभागाचा भाग सिपना वन्यजीव विभागामध्ये मेळघाट अभयारण्य हे याचा भाग येतो. मेळघाट अभयारण्याची जी घोषणा आहे ती महाराष्ट्र शासनाने 1985 साली मेळघाट टायगर सँक्च्युरी म्हणून केली होती. त्याचा अप्रॉक्सिमेटली 1600 square kilometer एरिया क्षेत्र त्यांनी मेळघाट टायगर सँक्च्युरी म्हणून डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर 1994 साली ते मेळघाट सँक्च्युरी म्हणून डिक्लेअर झालं. त्यानंतर 2007 साली क्रिटिकल टायगर हॅबिटॅट म्हणजे जो धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास जो असतो की जिथं वाघाच्या प्रजननाकरता आणि वाढीकरता अतिशय आवश्यक असं जे अधिवास मानला जातो त्याला क्रिटिकल टायगर हॅबिटॅट म्हणतात. तर तो 2007 साली सिपनाचा काही भाग हा क्रिटिकल टायगर हॅबिटॅट म्हणून डिक्लेअर केला गेला. त्याला कोर एरिया म्हणतात. त्याचप्रमाणे सिपना मेळघाट अभयारण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की मेळघाट मधल्या ज्या 3 वन्यजीव विभाग आहेत प्रमुख त्याच्यामध्ये येतो गुगामल वन्यजीव विभाग, अकोट वन्यजीव विभाग आणि सिपना वन्यजीव विभाग. तर या अभयारण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या तिन्ही विभागामध्ये हे विखुरलेलं आहे. म्हणजे तिन्ही विभाग हे या अभयारण्याचे भाग आहेत. त्याप्रमाणे मेळघाटामध्ये एकूण ज्या 5 अभयारण्य आहेत त्याच्यामध्ये मेळघाट अभयारण्य हे सर्वात मोठं अभयारण्य आहे. तर त्यानुसार मेळघाट अभयारण्यामध्ये प्राणी पक्षी आणि कीटक तसेच इतर वन्यजीव आहेत यांचं मोठ्या प्रमाणात आपण म्हणू की जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. इथं वाघ, बिबट, रानकुत्रे, अस्वल असे प्राणी आढळतात. त्यानंतर त्याचप्रमाणे जे तृणभक्षक प्राणी आहेत त्याच्यामध्ये सांबर, चितळ, त्यानंतर भेडकी भेकर म्हणतो ज्याला बार्किंग डिअर म्हणतात, त्यानंतर नीलगाय, रानडुक्कर असे हार्वीओरस जे प्राणी आहेत ते आढळतात. त्यानंतर पक्ष्यांमध्ये रान पिंगळा हा एक महत्वाचा पक्षी आहे. एंडेमिक म्हणू शकतो आपण त्याला की जो इथल्याच आदिवासात आढळतो. जो मध्य भारताचा जो भाग आहे सातपुडा लँडस्केप आणि मध्य भारताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये रान पिंगळा हा पक्षी आढळतो. मेळघाट अभयारण्यामध्ये एकूण सिपना वन्यजीव विभागातील 36 गाव आढळून येतात. तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे सिपना वन्यजीव विभागांतर्गत एकूण 5 वनपरिक्षेत्र येतात. त्याच्यामध्ये सेमाडो वनपरिक्षेत्र, रायपूर वनपरिक्षेत्र, त्यानंतर चौरकुंड वनपरिक्षेत्र, जारीदावरे परिक्षेत्र आणि हत्रू वनपरिक्षेत्र असे 5 वनपरिक्षेत्र मिळून चा काही भाग मिळून अभयारण्य सिपना वन्यजीव विभागातील मेळघाट अभयारण्याचा तो भाग आहे. सर, आपल्या अधिकार क्षेत्रातलं हे जे अभयारण्य आहे त्याचं व्यवस्थापन कसं चालतं याविषयी थोडक्यात माहिती सांगा. सिपना वन्यजीव विभाग पहिल्यांदा आपण जर बघायला गेलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची हायरार्की आपल्याला पाहावं लागेल की विविध स्तर आहेत व्यवस्थापनाचे. त्याच्यामध्ये येतं आमच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जे फील्ड डायरेक्टर आहेत, क्षेत्र संचालक म्हणतो आपण, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक हे अमरावती स्थित आहेत. त्यानंतर सिपना वन्यजीव विभागातील जे सिपना वन्यजीव विभाग आहे त्याचे उपवन संरक्षक हे परतवाडा कार्यालय परतवाडा इथं स्थित आहे. आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे 5 आताच मी उल्लेख केला होता जे 5 वन परिक्षेत्र आहेत त्यांचे त्या त्या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त वन परिक्षेत्रानंतर जे येतात वर्तुळ आणि वर्तुळानंतर येतात वर्तुळाचे जे अधिकारी असतात त्याचं व्यवस्थापन पाहत असतात ते असतात वर्तुळ अधिकारी, त्याला आपण वनपाल म्हणतो. आणि जे बीट असतात नियत क्षेत्र म्हणतात त्याला, त्याचा असतात वनरक्षक. हे असं एकूण जे स्ट्रक्चर आहे हे व्यवस्थापनाचं ते याच्यात विविध स्तरात विभागलेलं आहे. तर मेन जो मुख्य व्यवस्थापनाचा दोन म्हणजे दोन याच्यावर व्यवस्थापन चालतं असं आपण समजून चालू. त्याच्यामध्ये येतं एक संरक्षण आणि एक येतं संवर्धन. संरक्षणामध्ये जे अभयारण्याशी किंवा जंगलाशी जंगलाला असलेले धोके जे आहेत त्याच्यामध्ये येतं एक फायर म्हणजे अंगार आपण म्हणतो त्याला, फायर इन्सिडेंसेस हा एक मोठा थ्रीट आहे आपल्या जंगलासाठी. त्यानंतर इलिसिट ग्रेझिंग म्हणजे अवैध चराई, अवैध वृक्षतोड आणि अवैध अतिक्रमण या तसेच शिकार, वन्य प्राण्यांची शिकार हे मुख्य जे धोके आहेत जंगलाकरता. तर त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही एम स्ट्राइप्स म्हणून एक आमची आधुनिक पद्धत आहे गस्तीची,
त्याचा मेन उद्देश आहे की मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर इंटेन्सिव्ह पेट्रोलिंग अँड इकॉलॉजिकल स्टेटस. त्याच्यामध्ये जीपीएस द्वारे आमचे वनरक्षक वनपाल लोक जंगलामध्ये फिरत असतात. जीपीएस मध्ये ते कुठं कुठं फिरतात त्याचे ट्रॅक ते घेत असतात. जीपीएस पॉलिगॉन म्हणतो आपण त्यांना. आणि त्याच्या मार्फत त्या भागामधल्या अवैध प्रकारांवर चे काही नोंदी आहेत, मानवाचे हस्तक्षेप आहेत. जसं की एखाद्या भागात ग्रेझिंग झालेलं आहे, एखाद्या भागात अवैध वृक्षतोड झालेली आहे, तर त्याच्या नोंदी ठेवल्या जातात, त्याच्याबाबत गुन्हे नोंदवले जातात. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं त्याच्या व्यतिरिक्त एम स्ट्राइप्स मध्ये जो इकोलॉजिकल स्टेटस आहे म्हणजे प्राण्यांच्या वन्य प्राण्यांच्या अप्रत्यक्ष खुना प्रत्यक्ष खुना म्हणजे प्रत्यक्ष प्राण्यांचं साइटिंग असेल किंवा अप्रत्यक्ष खुनामध्ये वाघाचे पगमार्ग असतील, पंज्यांचे निशाण असतील किंवा विष्ट असेल किंवा वाघांनी नखाने झाडांवर केलेला खुना असतील किंवा अजून इतर अप्रत्यक्ष खुना असतील की जे आपल्या वन्य प्राण्यांचं अस्तित्व त्या त्या भागामध्ये आहे हे दर्शवतं, अशा सर्वांच्या नोंदी त्याच्यामध्ये घेतल्या जातात. हे झालं संरक्षणाबाबत. त्यानंतर संवर्धनाबाबत जर आपण विचार केला तर संवर्धनाबाबत अधिवास विकास म्हणजे जो हॅबिटॅट मॅनेजमेंट, हॅबिटॅट डेव्हलपमेंट असं त्याला म्हणतात. जो वन्य प्राण्यांचं राहतं जे घर म्हणतो आपण त्याला, त्याला अधिवास म्हणतात. तर त्याचं नियोजन करणं, त्याच्यामध्ये कुरण विकास एक हे आहे, कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये गवताळ कुरण निर्माण करणं जेणेकरून जे तृणभक्षक प्राणी आहेत त्यांना खाद्य उपलब्ध होईल आणि तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढली तर मांसभक्षक प्राणी जसे वाघ आहे, बिबट आहे, रानकुत्रे आहेत यांची संख्या वाढेल. त्यानंतर ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करणं, जसं की आपण सगळ्यांना पाहतो की विदर्भ आणि सेंट्रल इंडियाचा जो पॅच आहे त्याच्यामध्ये ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे, शुष्क पानझडी प्रकारचं वन आहे. हे उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याचा मोठा स्केअरसिटी म्हणजे कमतरता जाणवते, त्याकरता विविध लोकेशनवरती म्हणजे विविध ठिकाणी जंगलामध्ये आर्टिफिशियल पाणवठे ज्याचे इको फ्रेंडली पाणवठे आम्ही बनवत असतो. त्याच्यामध्ये प्लास्टिकचा यूज करून त्याच्यामध्ये गवत, त्यानंतर वाळू, दगड यांचा वापर करून एक नॅचरल लुक त्याला आम्ही दिलेला असतो आणि त्याच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे त्या पाणवठ्यामध्ये पाणी उपलब्ध करून देत असतो. तर हे पाणवठ्याचं झालं. त्याचप्रमाणे मानवाचा हस्तक्षेप हा कोर क्षेत्रातून म्हणजे जनरली व्याघ्र प्रकल्पाचे दोन भागात डिवायडेशन केलं जातं. एक असतं कोअर क्षेत्र आणि एक असतं बफर क्षेत्र. कोअर क्षेत्र हे ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात चालत नाही, तिथं सर्वात पहिला कोणाचा अधिकार असेल तर तो वन्य प्राण्यांचा असतो. आणि बफर क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात मानवी हस्तक्षेप चालतो. तर कोअर क्षेत्रामध्ये जे गाव आहेत त्यांचं ऐच्छिक पुनर्वसन करणं हे एक संवर्धनाचा एक भाग आहे, जेणेकरून ती जागा जी मोकळी होईल ती वन्य प्राणी ऑक्युपाय करतील आणि वन्य प्राण्यांची संख्या वाढेल आणि जैवविविधता वाढेल तिथली. तर हे एक संवर्धनाचं मुख्य हे आहे, स्रोत आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं की मानवांचं जे लोकल लोक आहेत म्हणजे स्थानिक लोक आहेत त्यांचं जंगल संवर्धनासाठी त्यांचा सहभाग घेणं हे एक महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत जे ग्राम परिस्थितिकी विकास समिती असतात त्याच्यामध्ये गावातील लोकांची एक कमिटी बनवली जाते. आमचे वनरक्षक वनपाल स्तरावरचे जे अधिकारी कर्मचारी असतात ते त्या समितीचे सचिव असतात आणि समितीचा एक सूक्ष्म आराखडा तयार करून त्याच्यामध्ये समितीने सुचवलेले गावाने सुचवलेले विविध कामं, जंगलामध्ये विविध कामं, त्यानंतर गाव विकासासाठी विकासाभिमुख कामं घेणं आणि त्यातून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं जेणेकरून लोकांना जंगलाच्या संरक्षणाविषयी आणि जंगलाविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे. तर हे एक व्यवस्थापनाचं अशा प्रकारे व्यवस्थापनाचं हे चालतं वेगाट अभयारण्यामध्ये. सर आम्हा सर्वांना हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे की करिअरच्या प्रचलित वाटा वगळून तुम्ही याच क्षेत्राची निवड का केली आणि त्यासाठी तुम्ही कोणकोणते विशेष प्रयत्न केले? खूप चांगला प्रश्न म्हणावा लागेल हा. कारण तसं म्हणायला गेलं तर अगदी खरं सांगायचं झालं तर मी जसं तुम्ही माझ्या ह्याच्यात इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मी एमएससी एंटामोलॉजी आहे, ऍग्रिकल्चर एंटामोलॉजी. पहिल्यापासूनच बीएससी ऍग्रिकल्चर, त्यानंतर एमएससी ऍग्रिकल्चर केल्यामुळे वनस्पतींचा तसा जवळचा संबंधित होत्या माझ्या अभ्यासक्रमाशी. तर त्यानुसार मी एमएससी ला, बीएससी झाल्यानंतर एमएससी ला राहुरी कृषी विद्यापीठ ज्याला अधिकाऱ्यांची किंवा एमपीएससी यूपीएससीची पंढरी म्हटलं जातं, तर अशा ठिकाणी मी प्रवेश घेतला, एमएससी ला प्रवेश मिळाला. तिथून पुढे मी प्रशासकीय सेवेत जे आहेत राज्यसेवा एमपीएससी म्हणतो ज्याच्यातून कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार अशा पोस्ट साठी मी अभ्यास करायचो.
त्याबरोबर ह्याही परीक्षेचा अभ्यास केला होता मी. सिलेक्शनही झालं 2013 नंतर पुढं ट्रेनिंग लागलं 2013 नंतर कोईमतूरला सेंट्रल अकॅडमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसेस इथं 18 महिन्याचं ट्रेनिंग केलं. तर त्या ट्रेनिंग दरम्यान जे आम्हाला विविध टूर आमच्या असायच्या अभ्यास दौरे असायचे त्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मला याच्यामध्ये इंटरेस्ट वाढला वन विभागाच्या कार्यप्रणालीविषयी आणि जे हे आहे जसं काम चालतं वन विभागाचं आणि याच्यामधले ज्या संधी आहेत की इथं फक्त आपण बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये पाहायला गेलो तर मानवाचा विकास मानवाच्या भल्यासाठी आपण काम करतोय पण इथं आपण मानव प्लस वन्यजीव आणि जंगलाच्या भल्यासाठी काम करतोय हा एक समाधान भेटलं. त्यामुळे मला या विभागामध्ये काम करायची एक प्रेरणा मिळाली आणि इथून पुढे आता मी कुठल्या सर्व्हिस मध्ये जाता हे सर्व्हिस कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तस्करांच्या बंदोबस्त करण्यासाठी कशा प्रकारे उपाय केले जातात आणि तसेच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये कसा केला जातो ते सांगा. पहिल्यांदा आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने एक जाणून घेऊ की तस्करी काय असतं शिकार काय असतं यातला फरक जाणून घेऊ. तस्करी शिकार म्हणजे कोणताही एक वन्य प्राणी त्याला मारणं आणि तो त्याचा कंझ्युम करणं म्हणजे तो शिकार करून त्याचं मांस खाणं हे एक शिकारीचा प्रकार झाला. आणि शिकार तस्करी म्हणजे हे असतं की वन्य प्राणीची शिकार करणं आणि त्याच्या अवयवांचा व्यापार करणं. आता तस्करी कशासाठी करणं म्हणजे तस्कर ही संकल्पना कुठून आली कशी आली तर तस्करी कशासाठी केली जाते तर काही आपल्या अंधश्रद्धा आहेत की जसं की कासवाचा पूजा केली तर पाऊस पडतो घुबडाची पूजा केली तर पाऊस पडतो ठराविक वजनाचा मांडूळ म्हणजे दुतोंडी साप म्हणतो तो आपल्या जवळ ठेवला तर आपल्याला धनलाभ होतो. त्यानंतर वाघाचे नख वाघाचे केस वाघाचे मिशा हे जे आपल्या जवळ ठेवलं तर आपल्याला धनलाभ होतो आपलं आयुष्य वाढतं. अगदी काझीरंगा जे अभयारण्य आहे त्याच्यामध्ये जो गेंडा आहे एकमेव प्राणी भारतामध्ये आढळणारा एकमेव ठिकाण आहे जे आहे काझीरंगा. तर त्या काझीरंगामध्ये गेंड्याचं जे शिंग आहे ते शिंगामध्ये जर पाणी ठेवून पिलं तर आपलं आयुष्य वाढतं अशा काही मिथ्स आहेत म्हणजे अंधश्रद्धा आहे. तर त्याच्यामुळं या गोष्टी म्हणजे आपल्या नेबरिंग ज्या लगतचे जे देश आहेत चायना आहे नेपाळ आहे अशा ह्याच्यामध्ये त्याला डिमांड जास्त आहे. आपल्या इकडची जी बेरोजगारी आहे ते अशा गोष्टींना बढावा देते की ह्याच्यातून कमी कष्टात जास्त पैसे मिळवले जातात अशा लोकांचा संकल्पना आहे किंवा भ्रामक संकल्पना आहेत. तर त्या अनुषंगाने तस्करी ह्या गोष्टी घडत असतात. तर तस्करांचा म्हणजे तस्करांच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे वन विभागाचे दोन कायदे आहेत. एक आहे भारतीय वन कायदा 1927 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. तर त्याच्या संदर्भातून आम्ही ह्या गुन्ह्यांचे गुन्हे नोंदवणे आणि त्याच्यावर शिक्षा गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे ह्या गोष्टी करत असतो. आणि त्याच्या अनुषंगाने जर तस्करांचा शोध घेणं समजा एका ठिकाणी जंगल असे आहे की ओपन ट्रेजर आहे त्याला कुलूप नाही लावू शकत आपण आणि कोणत्याही ठिकाणी तिथं कोणतीही घटना घडू शकते 24 तास आपण एका ठिकाणी अवेलेबल नाही राहू शकत. तर अशा वेळी एखाद्या स्पॉटवरून आपल्याला एखादा पुरावा मिळतो पुराव्यानुसार आपण त्या एक पुरावा मिळाल्यानंतर आपण एखादा आरोपी पकडतो त्याच्यानुसार जे CDR म्हणतो आपण त्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याला म्हणतात कॉल डिटेल रजिस्टर रेकॉर्ड त्याच्यानुसार त्यांचे एकमेकांमधले संभाषण आहे त्याच्यावरून आपण आरोपींचा शोध घेऊ शकतो. त्यानंतर जे लाईव्ह टावर लोकेशन म्हणतो की सद्यस्थितीत त्या आरोपीचा ठिकाण कोणतं आहे लोकेशन कोणतं आहे त्याच्यावरून सुद्धा आपण त्याच्या मोबाईल नंबरवरून ट्रेस करून आपण त्यांचं लोकेशन घेऊन आपण अशा गुन्हेगारांना अटक करत असतो. त्यानंतर या टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त सुद्धा मेळघाटला मध्य प्रदेशचा बऱ्यापैकी भाग लागून आहे. तर अशा भागामध्ये दोन मध्य प्रदेशातील वन विभाग आणि महाराष्ट्रातील वन विभाग यांची एक टायगर सेलची मीटिंग होत असते दरवर्षी. तर त्याच्यामध्ये इंटरस्टेट जे तस्कर आहेत पोचर आहेत तर अशा लोकांची इन्फॉर्मेशन गॅदरिंग आणि अशा लोकांचे इन्फॉर्मेशन शेअरिंग हे त्याच्यातून होत असत. अभयारण्यातील वाळवेपासून ते वाघापर्यंत या निसर्ग चक्रातील घटकांच्या सुरक्षेसाठी आपण काय काय उपाय करता. या प्रश्नामध्येच वाळवीपासून ते वाघापर्यंत आलं अन्न साखळी आपण फूड चेन ऐकला असेल किंवा परिसंस्था इकोसिस्टीम ऐकला असेल तर प्रत्येक जीवाला एक रोल दिलेला आहे एक काम दिलेला आहे निसर्गाला. तर तो त्या एक साखळी आहे या साखळीतला प्रत्येक जो घटक आहे तो खूप महत्वाचा आहे. अगदी पाहायला गेलं तर समजा मधमाशीचे जर आपण उदाहरण घेतलं तर मधमाशी हा जैव साखळीतला एखादा घटक जर नामशेष झाला किंवा काढून घेतला आपण तर
पूर्ण वनस्पतींचं परागीभवन, त्यानंतर पुनरुत्पादन, फळ धारणा आणि बीज निर्मिती ह्या गोष्टी पूर्ण परिणाम होतो त्याच्यावरती. त्यामुळं वाघापासून वाळवीपासून ते वाघापर्यंत वाचवण्यासाठी पूर्ण विकास, जसं मी मागाशी म्हटलं की पूर्ण विकास निर्मिती करणं, त्याच्यापासून पूर्ण विकास ही एक इकोसिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये कीटकांपासून ते हर्बीवर पर्यंत हे ते सगळे प्राणी त्याच्यावरती जगू शकतात आणि ते जगले तर वाघाची संख्या ही व्यवस्थित योग्य प्रमाणात वाढू शकते. यामुळे अशा प्रकारचे उपाय हे केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, सर, वने व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जंगलालगतच्या गावकऱ्यांची तुम्ही कशा प्रकारे मदत घेता? मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की ऍक्च्युली जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही एक संकल्पना आहे, संयुक्त वन व्यवस्थापन. त्याच्यामध्ये 1900 भारताची जी फॉरेस्ट पॉलिसी आहे, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988, त्याच्यामध्ये लोकांचा जंगल संरक्षण आणि संवर्धनाकरता सहभाग नोंदवून सहभाग घेणं हे एक त्याच्यातलं एक अजेंडा होता. त्याच्यानुसार वेस्ट बेंगॉलमध्ये आरबारी म्हणून एक जंगल आहे, त्याच्यामध्ये ही संकल्पना सर्वात पुढे आली की लोकांचं जंगल संवर्धन आणि संरक्षणाकरता सहभाग. तर याच्यामध्ये एक जनरल आपण पाहिलं तर गिव आणि टेक हे मेकॅनिझम आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण त्या लोकांना काहीतरी त्यांचा फायदा करून दिला किंवा त्यांचा रोजगार उपलब्ध करून दिला तर ते लोक आपल्या जंगलाकडे किंवा आपल्याकडे आस्थेनं पाहतील, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. त्याच्या अनुषंगानं आम्ही विविध गावांमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत समिती निर्माण करत समिती स्थापन करून त्याच्यामध्ये आम्ही गावातील लोकांना त्यांच्या जंगलावरचं आत्मनिर्भरत्व कमी करण्यासाठी किंवा जंगलावरचा ताण कमी करण्यासाठी गॅस सिलेंडर वाटप करत असतो. त्यानंतर अवैध चराई मार्फत मेळघाटातील जर पाहायला गेलं तर बहुतांश जनावर ही भाकड आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोडक्टिव्हिटी नाहीये. तर अशा लोकांना ती चार जनावर विकून त्यांच्याऐवजी एकच दुधाळ जनावर 50% अनुदानावर आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो. त्याचनुसार विविध जंगलातील कामं घेऊन आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देत असतो. त्याचप्रमाणे निसर्ग पर्यटन आहे, इको टुरिझम आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये लोकांचे जे जिप्सी असतात किंवा गाईड आपण असतात ते त्यांना अशा प्रकारे तिथं रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर केल्यानंतर जंगलावरचा ताण कमी येईल आणि लोकांचा आत्मविश्वास आपल्यावरती विश्वास वाढून ते आपल्याला जंगल संरक्षणासाठी योग्य प्रकारे मार्ग याने मदत करतील. तर ह्या अनुषंगानं लोकांचा सहभाग आम्ही घेत असतो. तुम्हाला वनक्षेत्रात राहून प्रत्यक्ष कार्य करावे लागते आणि अशा वेळी कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात करता? तुम्ही आतापर्यंतच्या एवढ्या आपल्या संभाषणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मेळघाट हा डोंगरी भाग आहे, त्याच्यामध्ये विविध ठिकाणी रस्ते नाहीयेत. आमचे काही प्रोटेक्शन कॅम्प असतात की ज्याला रस्ते नाहीयेत, पावसाळ्यात बऱ्यापैकी रस्ते बंद होत असतात. तर अशा ठिकाणी लाईटची सुविधा नसते, तर अशा ठिकाणी आम्ही कॅम्प वरती सोलार पॅनल बसवलेले आहे जेणेकरून लाईटची सुविधा होईल. काही काही ठिकाणी आरोग्याची सुविधा नाहीये, तर एखाद्या प्रकृती जर खराब होत असेल अशा ठिकाणी आरोग्याची सुविधा नाहीये होत स्टाफला, तर अशा ठिकाणी वेळोवेळी आम्ही मेडिकल कॅम्प घेऊन त्याच्यावर कर्मचाऱ्यांचा उपचार करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे याच्यावर मार्ग काढत असतो. सर, वने व वन्यजीव यांच्या संरक्षणाचे कार्य करत असताना तुम्हाला एखादा अविस्मरणीय अनुभव आला आहे का आणि त्यावर्षी ऐकायला आम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल? मेळघाट मधील पुनर्वसित झालेले गावातील पुनर्वसित जे लोक होते ते पुन्हा उठाव करून आंदोलन करून जंगलामध्ये आले होते आणि त्यांच्या म्हणजे अवास्तव मागण्या होत्या आणि स्वतःच्या त्या चुकीमुळे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि त्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्याच्यामध्ये बरेच फॉरेस्ट जे वन कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती ते जखमी झाले होते. तर तो एक जो अनुभव आहे तो अविस्मरणीय आहे माझ्यासाठी आणि तो कधीच नाही विसरू शकत की जंगलाच्या म्हणजे जंगल संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचा म्हणजे हल्ला सहन करावा लागला, हे एक अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. सर, तुमच्या कामाच्या व्यवस्थेतून तुमच्या छंदाला आणि तुमच्या कुटुंबाला तुम्ही कसा वेळ देता? तसं म्हणायला गेलं तर वन विभागातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी वनाशी निगडीतच छंद बाळगलेले जरा चांगले राहतील. तर अशा प्रकारे माझा एक छंद आहे जंगलात फिरणं, तर तो माझा एक कामाचाच भाग आहे
आणि त्यामुळे मला वेगळा असं वेळ काढायची गरज लागत नाही त्याच्यातून. आणि दुसरी गोष्ट नवीन जे सॉंग आहेत गाणे आहेत ते ऐकणं, संगीत ऐकणं, तर जंगलामध्ये प्रवास करताना ते मी फोनवर हेडफोन घालून ते ऐकत असतो, तर त्याच्यासाठी पण वेगळा वेळ काढावा लागत नाही. आता राहिला प्रश्न कुटुंबाला वेळ द्यायचा, तर ज्याही वेळ आम्ही घरी असतो, म्हणजे जेवढाही वेळ घरी असतो तो आमचा कुटुंबासाठी दिलेला वेळ असतो. एखादा रविवार मिळाला लकीली तर तोही आम्ही कुटुंबासाठी देत असतो. पण आमची युनिफॉर्म सर्व्हिस असल्यामुळे आम्हाला 24/7 म्हणजे 24 तास आम्हाला सजग राहावं लागतं. तर कुटुंबाला वेळ देणं हे तितकस जमत नाही. वने व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सामान्य लोकांनी आणि खास करून आम्हा विद्यार्थ्यांनी काय काय करायला हवं याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. सामान्य लोकांनी म्हणण्यापेक्षा मी विद्यार्थ्यांवर कॉन्सन्ट्रेट करीन की सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण कुठल्या गोष्टीचं संरक्षण करतो किंवा कुठल्या गोष्टीविषयी जिज्ञासा निर्माण होते हे जर पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या नजीकच्या क्षेत्रामध्ये कोणतं जंगल आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या. त्याच्यामध्ये कोणकोणते वन्य प्राणी आढळतात, त्यांचं महत्व काय आहे, कोणत्या वनस्पती आढळतात, त्यांचं महत्व काय आहे हे तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. त्या अनुषंगानं त्या क्षेत्रास भेटी द्या. भेटी दिल्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांचे संवाद साधा आणि त्यांच्याकडून त्यांच्या कामामध्ये त्यांना काय सहयोग हवा असेल तर तो तुम्ही तुमच्या स्तरावर देऊ शकता. त्यानंतर शहरांमध्ये कचरा फेकणं, पॉलिथिन फेकणं, प्लास्टिक फेकणं हे आपल्यापासूनच. आपण समजा एखादं चॉकलेट खाल्लं तर तो कागद आपण रस्त्यावरनं टाकतो, तो आपल्या स्वतःच्या जवळच ठेवणं, कचरा हा कचरा कुंडीतच टाकणं, या अशा गोष्टी जर आपण छोट्या छोट्या स्तरावर केल्या तर तो मोठ्या स्तरावर त्याचा परिणाम जाणवून येईल. सर आम्ही विद्यार्थी आपल्याला नक्कीच सहकार्य करू. कमलेश सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की आता वान म्हणजे तुमचं जेव्हा तिथे पहिले पोस्टिंग झालं वान आणि आताच सिपना डिव्हिजन हे दोन्ही मेळघाट मधले दोन टोका आहेत, म्हणजे इकडच्या बाजूने वानची स्टार्टिंग होते आणि तिकडे एंडच्या म्हणजे तुम्ही स्टार्टच्या बाजूने पहिले जॉईन केल्यानंतर एंडच्या भागामध्ये तुम्ही आहात, त्या दोघांमध्ये काय असा फरक आहे असं तुम्हाला वाटतं? हा मी इथं सांगू इच्छितो की वान अभयारण्य आहे जसं आपण पाहिलं आणि तुम्ही भरपूर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये, तर तसं पाहिलं तर वान अभयारण्यामध्ये गावं नाहीयेत आत, तर त्यामुळे ह्युमन प्रेशर खूप कमी आहे तिथं तसं, आणि लोक जनावरांच्या अधिवासासाठी खूप अनुकूल असं वातावरण आहे जंगली वन्य प्राण्यांसाठी. सिपना वन्यजीव विभाग असा आहे की याच्यामध्ये गावं जास्त असल्यामुळं इथं डिस्टर्बन्स जास्त आहे आणि त्याच्या अनुषंगानं घडणारे ज्या गुन्हे आहेत ते अनेक आहेत. जसं की अवैध चराई, सर्वात जास्त प्रॉब्लेम हा सिपना वन्यजीव विभागामध्ये अवैध चराईचा आहे. कमी पर कॅपिटा जास्त जनावर आहेत आणि ती मॅक्सिमम जनावर बाकड आहेत अशा त्या अनुषंगानं अवैध चराई होते. अवैध चराईमुळं जनावर आपल्या जंगली जनावरांसाठी खाद्य उरत नाहीये. दुसरी गोष्ट लोकल जे कॅटल्स आहेत त्यांच्यापासून जे स्प्रेड होणारे डिसीज आहे ते आपल्या जंगली जनावरांना लागण होण्याची शक्यता जास्त राहते. तर हा एक मेजर डिफरन्स आहे. गावं असल्यामुळे ऑलमोस्ट निस्तारासाठीची थूट आली जंगलाची, तर तेही खूप जास्त आहे. आणि पुनर्वसनाची जी प्रोसेस आहे ती जशी अकोटमध्ये चांगल्या प्रकारे राबवली गेली होती ते सिपनामध्ये सध्या दोन गावं, एक पिली आणि एक चोपन म्हणून गाव आहे, अशा दोन गावांमध्ये चालू आहे. पण बाकीचे जे गाव आहेत त्यांची पुनर्वसनाबाबतची जी ऐच्छिक हे पुनर्वसनाबाबत आहे ते थोडं मत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला अजून एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, जे की वानमध्ये सगळं म्हणजे इनव्हायलेट स्पेस होत. आज थोडक्यात तुम्ही खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला, याबद्दल मी निसर्गकट्टा शंकरलाल खंडेलवाल कॉलेज अकोला वन्यजीव विभाग या तिघांतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण जो अमूल्य वेळ दिला याच्याबद्दल पण आपले पण आभार व्यक्त करतो. निश्चितच कोरोना संपल्यानंतर आपली प्रत्यक्ष भेट होईल आणि या भेटीमध्ये आपल्याला अजून आपल्याकडनं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजचा जो आपला कार्यक्रम आहे याच्यामध्ये तुम्ही काही नवीन नव्याने गोष्टी सांगितल्या, आपले प्रश्न जरी सारखे असले तरी आपण उद्देश हा ठेवतो की प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाची फील्ड वेगळी आहे. जसं आज आता तुम्ही वान आणि सिपना मधले दोन फरक काय आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवले, त्याच्यामुळे आपले खरंच मनपूर्वक आभार आणि असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी आणि मार्गदर्शन मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आयोजकांनी मला आज इथं हा बोला बोला. तर मी गार्गी गावंडे चौथी प्रभात किड्स मधून बोलते.
जर एखादा माकडाचा पिल्लू आजारी असेल तर तुम्ही त्याची कशी हे घेसाल, काळजी घेसाल? अशी जर इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की माकडाचा पिल्लू पडलेला आहे किंवा आजारी आहे, तर त्या त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे कर्मचारी त्या माकडांना, माकडाच्या पिल्लाला आमच्या इथं एक परतवाडा TTC म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणून एक दवाखाना आहे पशूंचा, तर त्या दवाखान्यामध्ये आता डॉक्टर्स त्याचा उपचार करतात. उपचारादरम्यान जर असं जाणवलं की हा प्राणी आता बरा झालेला आहे तर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. अन्यथा जर त्याच्यावर पुढचे जर उपचार करायचे असतील तर गोरेवाडा म्हणून आपल्या इथं एक व्हेटरनरी दवाखाना आहे गोरेवाडा नागपूर, तर तिथं त्याला रेफर कर. धन्यवाद. प्रश्न विचारा. सर माझं नाव सुरेंद्रजय. सर माझं नाव सुरेंद्रजय. मी एक प्रश्न विचारू इच्छितो की सर लॉकडाऊनच्या काळात जे टॉवर्सची जी रेंजेस वाढलेली आहे तर याचा प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर सर काय प्रभाव पडतो आणि ते कशाप्रमाणे म्हणजे त्यांच्या हालचाली कशा असतात? चांगला क्वेश्चन आहे, चांगला प्रश्न आहे. जनरली कसं असतं की जी फ्रिक्वेन्सी असते बँडविड्थ किंवा फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो टेलिफोन टॉवर्सची, तर त्याच्यामध्ये जनरली प्राण्यांचे बिहेवियर असते की त्यांच्या जे आदिवासी आहे किंवा ट्रान्सपोर्टचे ट्रॅव्हलचे जे रूट्स आहे त्याच्यामध्ये त्यांना असे काही परिणाम फरक जाणवले तर ते त्याच्यावर त्या ठिकाणी त्या जागात तिथं जाणं अवॉइड करतात. जसं की पहिलं आपण पाहिलं होतं की आपल्याकडे चिमण्या किंवा जे पोपट आहेत पॅरट तर ते मोठ्या प्रमाणात दिसायचे गावाकडं. पण अन्य आता जसे मोबाईल टॉवर वाढले त्याची इंटेन्सिटी वाढली, मोबाईल युजर्स वाढलेले आहेत, तर त्याच्या त्या फ्रिक्वेन्सीमुळे त्यांच्या जे प्रवासाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये परिणाम फरक होऊन त्याच्या त्यांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि अशामुळं त्यांची संख्याही कमी होत चाललेली आहे. पुढला प्रश्न. धन्यवाद सर. पुढला प्रश्न. सर अजून एक प्रश्न विचारू इच्छितो. सर सर ह्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे प्राण्यांच्या किती प्रकारच्या जाती आपल्या म्हणजे भारताच्या अभयारण्यात वाढलेल्या आहेत? हे बघा, प्राण्यांची संख्या वाढणं, संख्या वाढणं वेगळं आणि जाती वाढणं वेगळं. जाती वाढणं हे एक संशोधनाचा भाग आहे आणि तो आजपर्यंत ते संशोधन होऊन ते बाहेर येत असेल, तर किती जाती वाढल्या हे नाही सांगू शकत. पण लॉकडाऊनच्या काळात जसंही जंगलाचा जो एरिया आहे तो डिस्टर्ब खूप कमी होता लॉकडाऊनच्या काळात, कारण वाहनांची वाहतूक नव्हती, ये जा नव्हती, त्यामुळे तो एरिया इंटॅक्ट पण राहिला होता आणि त्याच्यामुळं त्याचं जे हे आहे तो डिस्टर्बन्स कमी होता. तर निश्चितच प्राण्यांची संख्या आणि प्रजनन मोठ्या प्रमाणातून प्राण्यांची संख्याही वाढलेली आहे आणि प्राण्यांच्या बिहेवियर जे आहे म्हणजे एक असं समजलं जातं की स्ट्रेसमध्ये राहतात. जसं की आपण कुठल्या तरी अडचणीत सापडल्यावर आपण स्ट्रेस खाली तलावाखाली राहत असतो, तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असा डिस्टर्बन्स कमी असल्यामुळं जनावरही त्यांचा जो ताण आहे तो कमी झाले असल्यामुळं हे सुद्धा संख्या वाढण्याची म्हणजे संख्या वाढण्याची शक्यता आहे किंवा वाढलेली असतील असं आपण कन्फर्म म्हणजे फर्म म्हणू शकतो. सर आता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की सिपना डिव्हिजनच्या आजूबाजूला खूप सारी गावं आहेत आणि त्याचं प्रेशर साहजिकच जंगलावर आहे. आपण असे काय नेमके सामा प्रसाद तर आपल्याकडे आहेतच आणि सोबतच इतर आपल्या पण योजना आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून सिपना डिव्हिजनच्या माध्यमातून काही वेगळ्या योजना राबवल्या जातात आहे का आणि त्याची सक्सेस स्टोरीज काही आहेत का? त्याच्यामध्ये सिपना वन्यजीव विभागामार्फत जे गावांचं प्रेशर आहे त्या जंगलावरचा ताण कमी करण्यासाठी तसं म्हणायला गेलं तर वन हक्क कायद्यामध्ये काही कंपार्टमेंट्स आहेत ते चराईला दिलेले आहेत, तर आम्ही त्याच कंपार्टमेंट पुरते ती चराई आहे ती रोखून जे बाकीचे जे कंपार्टमेंट आहे किंवा जंगलाचा जो प्रदेश आहे त्याच्यावरचा जो ताण आहे तो त्या दोन कंपार्टमेंटमध्ये जनायचं जनावरांची चराई रोखल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी होऊन तिथं गवताची म्हणजे गवत प्रजाती वाढलेली आहे हे दिसतंय. अंडरग्रोथ जी आहे ती वाढलेली आहे हे दिसून येते. त्याच्या अनुषंगानं त्यानुसारच श्यामाप्रसाद व्यतिरिक्त सुद्धा आमच्या मेळघाट प्रतिष्ठानमार्फत मेळघाट व्याघ्र प्रतिष्ठानमार्फत जे विविध गावातील 8वी पास तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, जसं हॉटेल मॅनेजमेंट आहे,
बार बेंडिंग आहे, LNT मध्ये बार बेंडिंगचा एक कोर्स आहे, त्याच्यानंतर JCB चा ड्रायव्हिंगचा एक कोर्स आहे, त्यानंतर बाकीचे जे टेक्निकल कोर्सेस आहेत असे 2 महिन्याचे टेक्निकल कोर्सेस आहेत, त्याला पूर्ण जे त्याचं फायनान्स आहे फंडिंग आहे ते पूर्ण शासन करतंय आणि मेळघाट प्रतिष्ठान मार्फत फाउंडेशन मार्फत करत असतं. 2 महिन्यानंतर ज्या जी कंप जी इन्स्टिट्यूट त्यांना ट्रेनिंग देत असते तीच इन्स्टिट्यूट ती गॅरंटी घेत असते त्यांच्या याने सिलेक्शनची विविध कंपन्यांमध्ये जॉबची. तर हे एक झालं. त्यानंतर गाईड प्रशिक्षण घेतोय आपण, गाईडच्या अनुषंगाने त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे. तर एक्झॅक्टली बफर एरियातलं पुनर्वसन आपण एवढ्या लवकर करू शकत नाही किंवा तिची हे पण नाही आहे, प्रोव्हिजन पण नाही आहे सध्या, पण अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा जंगलावरचा निर्भरत्व कमी करायचं हे अशा प्रकारची योजना आम्ही राबवतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या हे पण MREGS मनरेगा, हे लॉकडाऊनच्या काळात लोकांचं स्थलांतरण कमी व्हावं मजुरांचं जंगलातून बाकीच्या बाहेरच्या साईडला, तर त्याच्याकरता प्रॉम्प्टली नरेगा अंतर्गत कामं प्रपोज करून आपण तेही राबवतो. आता आपण जो ट्रेनिंगचा विषय निघाला त्या विषयामधला अनुसरूनच बोलतो की मला वाटतं चौराकुंड आणि माथुरा भागातील काही युवक आहेत की ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेऊन आज चांगल्या 3-star हॉटेलमध्ये लोक काम करून आलेले आहेत, आणि हा एक खूप मोठा चांगला मला वाटतं एक उदाहरण मेळघाटनी युवकांसाठी या युवकांनी घालून दिलेलं आहे. ते पण मला वाटतं तुमच्या डिव्हिजन मध्येच येतं. कालच एक कुंड म्हणून गाव आहे सिपना डिव्हिजन मधलं, चौराकुंड रेंज जी आहे त्याच्यामध्ये MP बॉर्डरवर म्हणजे मेळघाटातलं वरचं टोक सर्वात जर कुंड म्हटलं तर त्या गावामध्ये एका युवकानं मोटर मेकॅनिकचं ट्रेनिंग म्हणजे रिपेअरचं आहे ते ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यानंतर त्यानं स्वतःचं गॅरेज टाकलेलं आहे, तो स्वतःच्या पायावर उभा आहे. कालचंच उदाहरण आहे, काल वन्यजीव सप्ताहानिमित्त आम्ही तिथं कार्यक्रम घेतला होता, तिथं ती माहिती मला कळाली. तर अशा प्रकारे जर असे चेंजेस होत गेले लोकांचे आणि युवकांचे रोजगाराभिमुख जर विचार झाले तर जंगलावरचं प्रेशर कमी करायला आणि लोकांचा जो हे आहे लाईफस्टाईल चेंज व्हायला आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी खूप मदत होईल. आता जसं एम स्ट्राईप आहे आपल्याकडे की जे गार्ड्सला पण आहे, तसं एम स्ट्राईप SAFला पण आहेत का की त्यांना पण त्या एम स्ट्राईपनुसार गस्त करावी लागते का? नाही, सध्याचा जो प्रोटोकॉल आहे भारतात थ्रूआउट इंडिया तो NTCA जो दिलेला आहे तो आहे गार्ड आणि फॉरेस्टर्ससाठी. पण त्याचा अर्थ असं नाही की SAF किंवा RFOनी फिरायचं नाही. SAF आणि RFOनी एक सामूहिक गस्त, जे हे गार्ड्स असतात ते स्वतःच्या बीटमध्ये फिरत असतात, पण 2-3 राऊंडची मिळून एक सामूहिक गस्त आम्ही दर पावसाळ्यामध्ये मान्सून जी पेट्रोलिंग चालतं आमचं त्याच्यामध्ये किंवा उन्हाळ्यात फायरच्या अनुषंगानं ते सुद्धा आम्ही करत असतो. तर याचा अर्थ असं म्हणजे असं काही नाही आहे की ते M-STRIPES मध्ये SAFने फिरायचं नाही किंवा RFOने फिरायचं नाही. शासनानं प्रत्येकांना मापदंड दिलेले आहेत संरक्षणाचे आणि तेवढ्या दिवसात त्यांची तेवढी पायदळ गस्त तेवढे जंगलातले मुक्काम हे झाले पाहिजेत. तर ते होतात. आता जे तुम्ही सांगितले की जंगलातले मुक्काम, कारण सिपना डिव्हिजन हा फार विस्तारित असा डिव्हिजन आहे की त्याचं एक टोक एका साईडला दुसरं टोक एकदम विरुद्ध साईडला आहे म्हणजे MP ला लागून असलेला आहे. तर ज्या तुम्ही ज्या गस्तीच्या दरम्यान आपण तुम्ही राहतात तर ज्या चौक्या असतात तर तिथे आता कोणकोणत्या व्यवस्था आपण वनरक्षकांना किंवा तुमच्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे? चांगला प्रश्न आहे अमोल सर. कारण आम्ही ज्यावेळी मुक्कामासाठी जात असतो तर ऑलमोस्ट एखाद्या कॅम्पवर जायचं असलं तर 7-8 किलोमीटर गस्त करून किंवा गस्ती दरम्यान 2-3 कॅम्प आम्ही कव्हर करत असतो की 2-3 कॅम्पला व्हिजिट देणं, एखाद्या रोपवनाला व्हिजिट देणं, एखाद्या रोपवाटिकेला व्हिजिट देणं. तर अशा वेळी ज्यावेळी मुक्कामाची वेळ येते कॅम्पवर तर आम्ही प्रॉम्प्टली प्रत्येक कॅम्पवरती आमचे प्रत्येक कॅम्प म्हणजे 99% कॅम्प आहेत ते आमचे पक्के कॅम्प आहेत सिपना डिव्हिजनमध्ये आणि त्या कॅम्पवरती टॉयलेटची सुविधा आहे, विजेची सुविधा आहे म्हणजे सोलार होम लाईट बसवलेला आहे, त्यानंतर गॅस सिलेंडर आणि गॅस LPG वाटप केलेलं आहे तिथं, त्यानंतर मेडिकल किट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आम्ही. ओके, म्हणजे सगळ्या सुविधा आपण तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत आपल्या वन कर्मचाऱ्यांसाठी. मॅक्सिमम सर्व कॅम्पवर म्हणू शकत नाही, मॅक्सिमम म्हणतोय 99%, 1% आहे जिथं आम्ही सुधारणा करू शकतो अजून. बरोबर आहे. ओके, मला आता सांगा वानच्या क्षेत्रामध्ये तुम्ही असताना तुम्हाला शेवटी मला वाटतं वाघाचं दर्शन झालं होतं आणि सिपनामधला काय अनुभव आहे की सिपनामधला जो वाघोबा आहे यांनी तुम्हाला कधी दर्शन दिलं? सिपनामधला वाघोबा असं एवढ्या लवकर दर्शन देत नाहीये कारण तो स्वतः धास्तावलेला आहे लोकांच्या हस्तक्षेपामुळे. तर सिपनामध्ये मी पद्मार्ग वगैरे पाहिलेले
तो वाघ पाहणं जेवढं अकोटमध्ये आहे तस तसं सिपनामध्ये शक्य नाहीये ते. तर चौराकुंड वगैरे भागात कालच मी गस्तीला गेलो होतो तर त्यावेळी मी लेपर्ड पाहिला, व्हिडिओ वगैरे काढलेला आहे मी त्याचा. पण वाघ पाहणं हे खूप रेअर गोष्ट आहे सिपनामध्ये. ओके, वाघाचं अस्तित्व आहे फक्त त्याचं दर्शन मिळणं मुश्किल आहे. कारण वाघाचं अस्तित्व आहे, ट्रॅक कॅमेऱ्यात फोटोज येत आहेत, पण त्याचं दर्शन होणं हे नशिबाचाच भाग आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. अजून तुम्हाला तुमच्या जो सिपना डिव्हिजन आहे याच्याबद्दल तुम्हाला काय मुलांना अजून नवीन माहिती देता येईल की ज्याच्यामधनं तुमचं सिपना डिव्हिजनचं वेगळेपण, जसं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलंच आहे की लोकांचं प्रेशर आहे तरी कन्झर्वेशन चे वेगळे उपाय खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे होतात आहे, तर अजून काय तुम्हाला सांगता येईल सिपना डिव्हिजन बद्दल? त्याचं जे भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्याबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. भौगोलिक परिस्थितीमध्ये सिपना डिव्हिजन मध्ये मोठमोठे लोकल भाषेत आपण त्याला म्हणतो स्थानिक भाषेत बळले म्हणतात मोठमोठ्या टेकडे आहेत. त्यानंतर डुडा जो म्हणतो आपण म्हणजे रानपिंगळा फॉरेस्ट आउटलेट, त्याचं चौराकुंड जे एरिया आहे चौराकुंड रेंज आहे तिथं मोठ्या प्रमाणात त्याचं हॅबिटेट आहे, त्याचं वास्तव्य आहे तिथं. ह्याच्या व्यतिरिक्तही जाऊन शकतो की मी अभिमानानं सांगू शकतो की माझी डिव्हिजन ही हेरिटेज डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिशकालीन हेरिटेज बिल्डिंग्स आहेत जे रेस्ट हाऊसेस आहेत. तसं कोलकाताचं म्हणायला गेलं 1972 साली जो टायगर रिझर्व डिक्लेअर झाला, त्यानंतर इंदिरा गांधींची त्या अनुषंगाने व्हिजिट आणि कोलकाताचं एक वेगळं पण त्याच्या अनुषंगानं समोर येतं. रायपूरमध्ये रायपूर रेंज आहे तिथं ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस आहे, रंगोबेलीचं फेमस रेस्ट हाऊस आहे आमच्याकडं, त्यानंतर हतरूचं फेमस रेस्ट हाऊस आहे ब्रिटिशकालीन. आणि सिपना नदी एक महत्वाची मेन जे जीवन वाहिनी म्हणतो आपण त्याला लाईफ लाईन मेळघाटातली, तर सिपना तर ती आमच्या मेळघाट अभयारण्याच्या जवळूनच उगम पावते आणि थ्रॉट मेळघाट अभयारण्यातून ती प्रवाहित करून विविध गावातील आणि गावातील लोकांना आणि वन्यजीवांना सुद्धा ती जीवन देते असं म्हटलं तरी वावगण ठरणार. त्या अनुषंगाने अजून एक ऍड करू शकतो, अजून एक ऍड करायचं राहून गेलं माझं जे पहिल्यांदाही करायला पाहिजे होतं मी पण विसरून गेलो ते, उडती खार जी आहे फ्लाइंग स्पिरल ती सिपनामध्ये सेमाडो भागामध्ये आणि रायपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिझम जे आपलं आहे, म्हणजे पहिले मेळघाट म्हटलं की सेमाडो ह्या भागामध्ये फक्त टुरिझम आपलं चालायचं आणि आता सगळीकडे टुरिझम आपलं उघडलेलं आहे, म्हणजे आपला आंबा बर्वाचं गेट उघडलेलं आहे, शहानूरचं गेट उघडलेलं आहे, तरीही सिपना डिव्हिजन म्हणलं सेमाडोचं आकर्षण अजून लोकांचं काही कमी झालेलं नाही आहे. तर आता सध्याची काय परिस्थिती आहे की तिथे किती गिप्सीज आहे आणि किती त्या माध्यमातून किती लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे? आमच्या इथं रोजगाराचं म्हणायला गेलं तर एक 10-15 जिप्सीज आहेत आणि 15-20 गाईड्स आहेत, गाईडची टीम आहे आमची तिथं, तर त्याच्या संदर्भातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. सेमाडोचं तुम्ही म्हटलं तर तो युनिकनेस आहे की सेमाडोचं जे संकुल आहे ते नदीच्या काठी आहे, एवढ्या जवळून नदी बाकीच्या कुठल्या टुरिझम एरियामध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही. दुसरी गोष्ट आहे तिथं कोलकाता आहे जे कनेक्टिंग आहे सेमाडोला, तर ते कोलकाताचं एक आकर्षण आहे. त्यानंतर इलेफंट सफारी आमच्याकडे युनिक आहे, ती मेळघाटात दुसरीकडे कुठं नाही आहे, आमच्याकडे युनिक इलेफंट सफारी आहे, तर ते एक पर्यटकांचं आकर्षण आहे. त्यामुळे जसं बाकीचे गेट जरी उघडले, बाकीच्या ठिकाणी टुरिझम गेट चालू झाले, टुरिझमच्या फॅसिलिटीज चालू जरी झाल्या, तरी मेळघाटचं सिपनामधलं सेमाडो आणि कोलकाता हे युनिकच आहे. हत्ती सफारी बद्दल आपण थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं की हत्ती सफारी आपण कधीपासून चालू केली, त्याचा कसा रिस्पॉन्स आहे आणि आपण किती भागांमधनं हत्ती सफारीने फिरतो? हत्ती सफारी 2017 पासून आपण चालू केली होती, 2017-18 साली आपण ती हत्ती सफारी चालू केली. हत्ती सफारीमध्ये मेळघाटमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये मेळघाटमध्ये प्रादेशिक वनविभाग पण आहेत आणि आपले वन्यजीव विभाग पण आहेत, गुगमल आहे, अकोट आहे. तिथं जंगलाचे पहिले जे ज्यावेळी ते रिझर्व फॉरेस्ट होते आणि टेरिटोरियल वर्क चालायचं त्यावेळी तिथं हत्तींचा यूज केला जायचा, पण आज मॅक्सिमम एरिया हा बफरमध्ये घेतला वाईल्ड लाईफच्या अंडर आल्यामुळं, मेळघाटच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या अंडर आल्यामुळं आणि कूप वर्किंग मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं हत्तींचा उपयोग हा त्या हत्तींचा उपयोग हा एका ठिकाणी आणून, चार हत्ती आहेत आपल्याकडं, त्या मादा हत्ती आहेत, त्यांचा उपयोग आपण ह्याच्यासाठी करत असतो सफारीसाठी. आणि मेळघाटातलं एक प्रमुख आकर्षण आहे जसं हरिसालचं कायाकिंग आहे, ते एकमेव आहे कायाकिंग की जिथं कुठं बाकीच्या ठिकाणी मेळघाटात भेटत नाही, तर तिथं जसा रिस्पॉन्स आहे तसा हत्तीचाही आहे. आणि हत्ती एक 1/2 किलोमीटरची आपण गस्त करत असतो
फुलकास्टच्या आजूबाजूच्या या टुरिझमच्या एरियामध्ये. आज तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान सिपना डिव्हिजन बद्दल माहिती दिलेली आहे. सिपना डिव्हिजन मेळघाट मधला एक महत्वाचा डिव्हिजन आहे आणि त्याच्या माध्यमातून जो टुरिझम तुमचे जे प्रश्न आहेत आणि त्याची बद्दलची तुमची आस्था आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही केलेले काम ह्या सगळ्यांविषयी आज खूप छान चर्चा झाली आणि नव्याने माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. ह्या जो कार्यक्रम आहे याचा मूळ उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना जंगलामधल्या प्रत्येक क्षेत्राची नव्हे तर डिव्हिजनची माहिती होणं आवश्यक आहे. आज सामान्य माणसांना वन क्षेत्र म्हणा किंवा वन्यजीव विभागात काय काम होतं हे माहीत नसतं. ते ह्या वन की बात ह्या कार्यक्रमामधनं आम्ही ती माहिती पुरवण्याचा एक प्रयत्न आमचा होतो आहे आणि आज मला पण नव्याने माहिती मिळालेली आहे कारण मी सिपना डिव्हिजनमध्ये फार कमी फिरलेलो आहे आणि कारण तो एरिया खूप मोठा आहे त्याच्यामुळे सेमाडोपर्यंतच मी मर्यादित किंवा कोलकासपर्यंत मर्यादित राहिलेलो आहे. पण आज आपल्या माध्यमातून एक खूप चांगली माहिती आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळालेली आहे ज्याच्यामध्ये संवर्धन पण आहे आणि लोकसहभाग जो महत्वाचा आहे की कुठचंही वनांचं संरक्षण करण्यासाठी लोकसहभाग खूप महत्वाचा आहे. तो लोकसहभाग तुम्ही कशा पद्धतीने घेतात कसा तिकडे स्थानिक लोकांना रोजगार मिळून देतात याची पण माहिती आज आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला नव्याने मिळालेली आहे. त्याबद्दल मी आपले खरंच आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला एक असं विनंती करतो की तुम्ही तुमच्या माध्यमातून आज जे आपल्या विद्यार्थी आहे यांना तुमच्याकडे येण्याचं आणि कसं यायचं सेमाडोला याच्याबद्दल आवाहन करावं जेणेकरून पुढच्या वेळेस ते आले तर नक्कीच ते म्हणतील की नाही आम्ही कमलेश सरांच्या जंगलामध्ये जाऊन आलोय म्हणून. तर प्लीज एक आवाहन तुमच्यातर्फे तुम्ही करावा ही नम्र विनंती. जसं आपले मुख्यमंत्री म्हणाले की माझं कुटुंब माझी जबाबदारी माझं गाव माझी जबाबदारी तसं माझं जंगल माझी जबाबदारी असं समजा आणि कधीही तुम्ही तुमच्या शाळेचे ज्यावेळी रेग्युलर शाळा चालू होतील त्या माध्यमातून किंवा इंडिव्हिज्युअली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सिपनामध्ये येऊ शकता. सिपनाचं जैवविविधता आहे सिपनाची सिपनाचं जे वैशिष्ट्य आहेत काही जसं की मी सांगितलं ब्रिटिश कलिंग गेस्ट हाऊसेस आहेत प्राणी आहेत उडतीकार आहेत तर त्या लोकांना तुम्ही त्या स्थळांना व्हिजिट द्या त्याबद्दल माहिती करून घ्या आणि त्या संदर्भातून जर काही मदत लागेल तर त्यासाठी मी कधीही तत्पर आहे. तर मी आवाहन करतो की सिपनाला कधीतरी आयुष्यात एकदा तरी भेट द्या. धन्यवाद सर. आता तुम्ही एवढं जे सांगितलेलं आहे सिपना डिव्हिजन बद्दल आणि सिपना डिव्हिजन मध्ये जे वेगवेगळे रेस्ट हाऊसेस आहेत ब्रिटिश कालीन रेस्ट हाऊसेस आहेत हे खरं याच्यावर चांगली पुस्तकं पण लिहिल्या गेलेली आहेत चांगले चांगले लेख पण लिहिलेले कारण प्रत्येक रेस्ट हाऊस एक कादंबरी सारखा आहे आणि त्याच्यामधनं खूप तुम्हाला माहिती पण मिळते कारण इंग्रजांनी मला वाटतं प्रत्येक 40 किलोमीटरवर त्या काळी एक चांगलं रेस्ट हाऊस उभारलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुक्काम राहायचा आणि जेवढा अभ्यास इंग्रजांनी केलेला आहे तेवढा मला वाटतं आपण अजूनही करू शकलेलो नाही या मेघाचा. तर तुमच्या माध्यमातून तुमच्या या आव्हानाच्या माध्यमातून येणारी पिढी ती त्या अभ्यासाची पूर्तता करून देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आज आपल्या मुलाखतीमधनं एक नवीन संदेश आम्हाला मिळालेला आहे की जसं माझं कुटुंब माझी सुरक्षा तसं माझं कुटुंब माझं जंगल हा एक नवीन विचार विद्यार्थ्यांना मिळालेला आहे किंवा समाजाला मिळालेला आहे. हा विचार देण्यासाठी मी परत आपला एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण जो वेळ काढून आम्हाला हे सगळं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी परत पुनश्च एकदा आपलं आभार व्यक्त करतो आणि आजची वन की बात जरी इथे थांबली असेल तरी आपली बात ही नेहमीच आपले कॉन्टॅक्ट हे नेहमीच असे निरंतर चालू राहतील कारण जिथे जंगल आहे तिथे तुमच्यासारखे लोक आहेत आणि तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून जंगल टिकलेलं आहे. तर असा आपला हा संवाद नेहमी पुढे पण चालू राहील अशी आशा व्यक्त करतो आणि हा आपली मुलाखत आज आपण इथे थांबवतो. धन्यवाद. आणि आयोजकांनी जसं शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय शिरभाते सर त्यानंतर अकोला वन्यजीव विभाग अकोला आणि निसर्ग कट्टा अकोला यांनी आम्हाला जो एक माध्यम तयार करून दिलं की जनरली सगळ्या बाकीच्या डिपार्टमेंटात तहसीलदारांना ओळखतील कलेक्टरना ओळखतील पण आम्ही एसीएफ वनाधिकारी आणि कर्मचारी हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचे एक्सपिरियन्स पोहोचवणं आणि त्याच्या अनुषंगानं जंगलाच्या भल्यासाठी काहीतरी घडवून आणणं याची एक संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि इथून पुढे असेच कार्यक्रम आणि अजून अजून कर्मचारी इंटेरियल मध्ये राहून कारण ग्राउंड लेवलवर काम करणारे कर्मचारी यांचे सुद्धा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत पोहोचवायचं संधी तुम्ही उपलब्ध करून द्याल अशा अपेक्षा करतो. धन्यवाद.